नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या वतीनं दिनकर पाटील मैदानात आहेत. आज प्रकाश महाजन यांची जाहीर सभा होतीये. प्रकाश महाजन यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा होतीये. कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळतंय? मनसेकडनं आपण उमेदवारी करतात, खूप चांगला प्रतिसाद आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये. सर्व जाती धर्माची माणसं, सगळे मतदार आज मला पाठिंबा देत आहेत, माझ्या सभा घेत आहेत. आज सातपूर गाव संपूर्ण गावाने पाठिंबा दिला. मातंग समाजाने, ख्रिश्चन समाजाने, बारा बलुतेदार समाजाने, सगळे समाज बांधव आज माझ्या मागे एकत्रितरित्या पाठिंबा देत आहे. एकीकडे आपल्या समोर आव्हान आहे ते विद्यमान आमदार सीमा हिरे, दुसरीकडे शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि तिसरीकडे आपले सख्खे भाऊ, या सगळ्या आव्हानांकडे कसं बघताय? नाही, खरं सीमाताईंनी 10 वर्ष काम केलेलं नाही, मतदार नाराज आहे. त्यांच्याकडून एकही ठोस काम झालं नाही. आणि दुसरं जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल गुन्हेगारीचे खूप गुन्हे आहेत, हे गुन्हे नोंदलेले आहेत, गुन्हेगार आहेत ते. त्यामुळे लोकांना गुंडागर्दी नको आहे, लोकांना काम करणारा, विकास करणारा उमेदवार हवा आहे. त्यामुळे माझ्याबाबत जनतेला खात्री आहे की दिनकर पाटील निश्चितपणे या भागाचा सर्वांगीण विकास करील. IT पार्क असेल, IT हब असेल, सिडको सातपूरला 100-100 खाटांचे दवाखाने असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, खास करून MPC UPC जे मुलं होतात त्यांना शिक्षणासाठी सहकार्य करणं, अभ्यासिका तयार करणं, माझा युवक वर्गासाठी जे शिकलेली मुलं आहे त्यांच्यासाठी नवीन कंपन्या आणण्यासाठी माझा खरा पिण्याचं पाणी, ड्रेनेज शिडकोचा फार मोठा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न मी सोडवील ही जनतेला खात्री आहे. सख्खे भाऊ असलेले तुमचे दशरथ पाटील यांचं आव्हान वाटत नाही का माजी महापौर? त्यांच्याबद्दल मला नाही बोलायचं, काही कुणी विचारतच नाही अशा मनच्याबद्दल विचारू पण नका. आपण बघतोय की या ठिकाणी दिनकर पाटील मनसेच्या वतीनं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करतायत. मनसे पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी प्रचार करते. प्रकाश महाजन यांची सभा होती आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. त्यामुळे मनसे आपलं गतवैभव या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा प्राप्त करणार का हे बघणं देखील या निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.